आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलग्यात फुटपाथसाठी ग्रामस्थांचा यलगार, दोन दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन. सदलगा शहरातील शिवाजी चौक ते डॉक्टर आंबेडकर महाद्वारा दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर फुटपाथ करण्याची मागणी करत ग्रामस्थ आणि पालकांनी यलगार छेडला. सदलगा शहराचा मुख्य रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जातो. या मार्गावर नेहमी अनेक वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरून परिसरातील 8 ते 9 शाळा, कॉलेजमधील सुमारे 4 ते 5 हजार विद्यार्थी याच मार्गावरून ये जा करत असतात. मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी असणारी वळणे, अरुंद भाग, टेकडी यामुळे वरचेवर अपघात होत आहेत. त्यामुळे या मार्गावर फुटपाथ बसवावेत अशी मागणी अनेक पालकांनी आणि ग्रामस्थांनी पुरसभा, उपतहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी केली आहे. पुरसभेकडे याबाबत विचारणा केली असता सामान्य सभेत मंजुरी मिळाली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्याप काम सुरू नाही, त्यामुळे संतप्त होत ग्रामस्थांनी पालकांनी 2 दिवसाचा अल्टिमेटम देत 2 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. यावेळी मुख्याधिकारी यांनी याबाबत उद्या सामान्य बैठक बोलावून त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी भरत तिप्पन्नावर अतिक्रांत पाटील, श्रेयांस हुद्दार, प्रमोद नवनाळे, मिलन मडिवाळ, संजू लठ्ठे, अमित हुद्दार, कैलास माळगे, रामा हुच्चन्नावर राजू वाली, अजित हनीमनाळे, संजू काळे, शिरीष अडके, हेमंत शिंगे, लक्ष्मीकांत हल्लापन्नावर आदींसह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी सदलगाहून प्रतीक कदम.